नमस्ते, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्समध्ये। रव्याचे लाडू तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवले असतील, पण आज तुमच्यासाठी एकदम सोपी 5 मिनटात रव्याच्या लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे। ना रव्याला भाजायचं ना पाक बनवायचा, एवढी टेस्टी आणि इझी रेसिपी कोणीही सहज बनवू शकेल अशी ही आजची रेसिपी आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। टेस्टी मोमेंट्सवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी हा थोडासा जाडसर रवा, जो आपण उपम्यासाठी वगैरे वापरतो ना, एकदम जो नॉर्मल बारीक रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडासा हा जाडसर असतो। मी या ठिकाणी एकदम जो बारीक रवा असतो ना त्याचा देखील वापर आरामात करू शकता। साहित्याच्या मेजरमेंटसाठी मी ही वाटी या ठिकाणी वापरत आहे। इथे मी कुठलाही कपाचा वापर करणार नाही। या वाटीने सगळं साहित्य मी तुम्हाला कसं किती घ्यायचं ते समजावून सांगणार आहे। हे जे झटपट रवा खोबरं लाडू आहेत याला आपल्याला अजिबात रव्याला भाजायची गरज नाही आणि पाकाची सुद्धा इथे गरज नाही। तर असं तुम्हाला एक चांगला स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे, झाकण असलेला, म्हणजे ज्याचं झाकण चांगलं घट्ट बसू शकेल। थोडासा असा पसरट डबा असावा, त्याच्यामध्ये असा रवा घालून घ्यायचा सगळा आणि त्याच्यानंतर थोडंसं असं पाण्याचे शिंतोडे त्याच्यावर मारायचे। एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही, हलकंसं असं पाण्याचे शिंतोडे मारायचे। आणि आता रव्यामध्येच आपल्याला 1 वाटी बारीक खोबऱ्याचा किस, ज्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात, इझिली मार्केटमध्ये किराणा शॉपमध्ये अवेलेबल होते, ते खोबऱ्याचा किस इथे घालायचा आहे रव्यामध्ये। आणि व्यवस्थित असं हलवून हलवून व्यवस्थित रवा आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण असं घट्ट लावून घ्यायचं डब्याचं। आणि त्याच्यानंतर काय करायचं ना, कुकर घ्यायचा। कुकरमध्ये तळाला साधारणतः 1/2 ते 1/4 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये हा डबा ठेवायचा आणि कुकरचं झाकण लावून साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला हाय फ्लेमवर होऊ द्यायच्या आणि नंतरच आपल्याला हा कुकर किंवा गॅस बंद करायचा आहे। असं कुकरमध्ये हाय फ्लेमवर त्याला शिजवल्याने काय होईल ना, छान तो वाफडून येईल आणि मस्त असं फुलून येईल रवा। तर 7 ते 8 शिट्ट्या इथे होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या हाय फ्लेमवर आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला इथे कुकरला थंड होऊ द्यायचा आहे। कारण आतमधलं जो डबा असतो तो एकदम गरम आलेला असतो। बघू शकता इथे किती वाफा निघत आहेत। थोड्याशा डब्याला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि आता आपल्याला जे रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण आहे थोडंसं गरम गरम असतानाच एखाद्याशा पसरट ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे हे रवा आणि खोबऱ्याचं सारण नाही, अजूनही गरमच आहे। आता गरम गरम असतानाच काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे। साखर घालण्याअगोदर मिश्रणामध्ये थोडेशा आपल्याला काही गाठी दिसत आहेत, गुठळ्या दिसत आहेत, तर हाताने असं व्यवस्थित पहिल्यांदा हे सारण एकजीव करून घ्यायचं, नंतरच याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता, अख्खी जी साखर असते अख्खी न त्याला बारीक करता तशीही वापरू शकता। परंतु या ठिकाणी मी बुरा साखर म्हणून जी ओळखली जाते, बुरा शुगर, इझिली किराणा शॉपमध्ये अवेलेबल असते आणि थोडीशी जाडसर असते तिचा टेक्स्चर, त्याच्यामुळे मस्त असे दाणेदार हे रव्याचे लाडू बनवून तयार होतील। साध्या नॉर्मल साखरेच्या तुलनेत थोडीशी महाग असते, परंतु लाडूचा टेक्स्चर असतो ना तो एक मस्त असा दाणेदार या साखरेने येतो। तर ती बुरा साखर 1 वाटी याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता थोडंसं हलकंसं गरम दूध याच्यामध्ये घालायचं आहे मिश्रणाला बाइंडिंग येईपर्यंत। थोडं थोडंच घालून बघायचं अगोदर मिश्रण, असं हाताने आपण पहिल्यांदा मिक्स करायचं आणि त्याचा गोळा वळून बघायचा होतो की नाही, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये हलकंसं थोडं थोडं दूध ॲड करत जायचं। मिश्रणाचा गोळा होईपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। दूध मात्र हे चांगलं थोडंसं कोमट आणि गरम याच्या दरम्यान असावं। इथे आपण रवा खोबरं लाडू बनवताना तीनही साहित्य 1-1 वाटी घेतलेलं आहे, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस। आणि साधारणतः मिश्रणाला बाइंडिंग आणण्यासाठी 1/4 कप आपण इथे कोमट दुधाचा वापर केलेला आहे। बघू शकता इझिली आता लाडू बांधणे इतपत इथं मिश्रण तयार आहे। मस्त असे लाडू वळून घ्यायचं, अगदी झटपट वळून तयार होतात। पण त्याच्यामध्ये असा बारीक खोबऱ्याचा किस स्प्रिंकल करायचा, त्याच्यामुळे दिसायला खूप छान दिसतात ते लाडू। आता आपण इथे जो बारीक खोबऱ्याचा किस वापरलेला आहे, तुमच्याकडे जर अख्खं खोबऱ्याचा डोल असेल तर त्याच्या वरचा जो पाठीचा काळा भाग असतो तो काढून तुम्ही त्याला मिक्सरला बारीक करून ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। बघू शकता मस्त दाणेदार रवा अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून आपल्या इथे रवा कोकोनट लाडू एकदम खाण्यासाठी तयार आहेत। फ्रीजमध्ये अगदी आरामात 15 दिवस हे लाडू टिकतात आणि पाहुणे घरी आल्यानंतर झटपट तुम्ही त्यांना हे रवा खोबरं लाडू बनवून खाऊ घालू शकता। एवढी सुपर आणि जबरदस्त टेस्ट लागते। रव्याच्या लाडूच्या नावाने नाक मुरडणारे सुद्धा मागून मागून हे रव्याचे लाडू खातील असे हे एवढे सुपर टेस्टी आणि मस्त असे हे रव्याचे लाडू लागतात आणि एकदम लुसलुशीत बनतात, मऊ बनतात, अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली
ते नक्की कमेंट करून सांगा। तुमचे कमेंट्स तुमच्या रिप्लाय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। पहिल्यांदाच जर चॅनलवर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा हे झटपट रवा खोबरं लाडू।